मागील 2 दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पाऊस कमी झाला, मात्र उद्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे। तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे। हवामान विभागाने उद्या कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि ठाणे तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज दिला आहे। तर सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, नाशिक, विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर मराठवाड्यातील जालना, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी होतील असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। तर शनिवारी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात, तर रविवारी आणि सोमवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये शनिवारी, रविवारी आणि सोमवारी काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे। शनिवारी संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड तसेच जळगाव जिल्ह्यात हलक्या सरी पडतील असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। रविवारी आणि सोमवारी संपूर्ण विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। खानदेशातील काही भागात हलक्या सरी पडतील असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे।